लोकमत्तर पे साक्री येथे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुपारपर्यंत एकूण 35 रक्तदात्यांनी रक्तदान केलं होतं. त्यात सामाजिक, राजकीय व शासकीय अधिकाऱ्यांनीही रक्तदान केलं. लोकमतचे संस्थापक अध्यक्ष जवाहरलालजी दर्डा उर्फ बाबूजी यांच्या जयंतीनिमित्त लोकमततर्फे लोकमत रक्ताचं नातं ही मोहीम संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर साक्री येथील विश्रामगृह येथे या मोहिमेअंतर्गत रक्तदान शिबिर घेण्यात आलं. शिबिराचे उद्घाटन साक्रीच्या आमदार मंजुळाताई गावित यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी साक्रीचे नायब तहसीलदार डॉ अंगद, शिवसेनेचे तालुका प्रमुख पंकज मराठे, पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धीरज देसले, जिल्हा परिषद सदस्य गोकुळ परदेशी, भारतीय जनता पार्टीचे बापू गीते आदी मान्यवर उपस्थित होते. त्यानंतर रक्तदान केलेल्या 35 रक्तदात्यांना आमदार मंजुळाताई गावित यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. रक्तदान शिबिरात धुळ्यातील निर्णय ब्लड बँकेचे सहकार्य लाभले. लोकमतचे संस्थापक आदरणीय जवाहरलाल दर्डाजी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ लोकमतने महाराष्ट्रभर रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. आणि या सामाजिक उपक्रमामध्ये लोकमत सोबत साक्री तालुक्यातील रक्तदात्यांनीही आपलं मोठं योगदान दिलेलं आहे. राज्यामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रक्ताचा जो तुटवडा जाणवत होता तो दैनिक लोकमतने एक सामाजिक भावनेतून लोकमतचे सर्वे सर्वा आदरणीय विजय बाबूजी दर्डा, आदरणीय राजेंद्र बाबूजी दर्डा, करणजी दर्डा यांच्या संकल्पनेतून लोकमतने हा रक्तदानाचा महायज्ञ सोहळा महाराष्ट्रभर सुरू केलेला आहे. आणि ह्या महायज्ञामध्ये साक्री तालुक्यानेही खारीचा वाटा उचलला असून अनेक रक्तदात्यांनी या सामाजिक उपक्रमामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे.